इतिहासातील हो प्रत्येक सावित्रीनं स्वयंशिस्तीनं कठीण ठरलेलं काम सोपं गरा करून महिला म्हटलं की प्रत्येक गोष्ट करून दाखवण्याची जिद्द क्षमता मिळत असते नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्था घराघरातील सावित्रीकडून अशा स्वयंशिस्तीची अपेक्षा करत आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी आर विमला यांनी आज केलं आहे नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वाहतूक नियमांना जनाजनात जना मनामनात करण्यासाठी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत सावित्री पथकाचा शुभारंभ करण्यात आला या पथकामार्फत महिलांना वाहतूक नियमांबाबत करून अपघात कमी करण्यासाठी करण्यात येणार आहे आहे हे कार्य देखील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आपल्याकडे महिला यासाठी महिलांना विशेष प्रशिक्षण देखील देण्यात येणार असून प्रत्येक कुटुंबात वाहन चालवणं या विषयावर चर्चा घडवणं हा अंतिम उद्देश या पथकाचा आहे नागपूरची वाहतूक व्यवस्था उत्तम आहे रस्ते देखील उत्तम आहेत मात्र वाहतुकीची शिस्त आणखी सुधारण्यास वाव आहे त्यासाठी परिवन भुयार यांनी घेतलेला आजच्या का या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आर विमला यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाचे सरकारी अभियोक्ता केतकी जोशी महामार्गाचे पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉक्टर शिल्पा खरबकर माजी महापौर नंदा जिचकार प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेंढे व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर यांनी वाहतूक नियमांबद्दल प्रत्येक स्त्रीनं जागरूक होणं आवश्यक असल्याचं म्हटलं पोलिसांच्या भेटीसाठी नाही तर स्वतःसाठी वाहतूक नियम पाळले गेले पाहिजेत त्याची शिस्त आपल्या घरातील मुलांना पतीला आणि सगळ्यांनाच लावण्याचं दायित्व महिला उत्तमपणे पार पाडू शकतात असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय मेजर शिल्पा खरपकर स्नेहा मेंढे यांनीही यावेळी समयोचित भाषणं केली कार्यक्रमाचे संचालन कांचन देशपांडे यांनी केलं होतं एबी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी देवेंद्र मुरकुटे नागपूर